सब्सक्राइब करा आशाची रसोई आणि नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉन दाबायला विसरू नका। नमस्कार, आशाच्या रसोईमध्ये आपलं स्वागत आहे। आपण आज झटपट होणारा बेसन ढोकळा बनवणार आहोत। त्यासाठी काय काय साहित्य घेतले ते बघूया। हे एक वाटी बेसन घेतले, एक वाटी म्हणजे एक बाउल भरून घेतले, अर्धा लिंबाचा रस घेतला, एक चिमूटभर हळद, इनोचं पाकिट घेतले लेमन फ्लेवरचं, तेल घेतले, साखर एक चमचा, रवा, मीठ, हे आपल्याला हे सगळं साहित्य बॅटरसाठी लागणार आहे आणि पाणी लागणार आहे आपल्याला। तर आपल्याला अगोदर हे सर्व बाजूला ठेवून आपल्याला पीठ चाळून घ्यायचे। एक बाउल घेऊया, बेसन ओतून घ्यायचे आपल्याला, पीठ चाळून घ्यायचं आपल्याला विस्करणी, म्हणजे ज्या गाठी असतात पिठामध्ये ते सगळ्या निघून जातात। तर इथे बेसन आपण चाळून घेतलंय, त्याच्यामध्ये आपल्याला एक चिमूटभर हळद टाकायची, मीठ टाकायचं चवीनुसार, आणि एक चमचा हा बारीक रवा घेतलाय तो टाकायचा। बारीक रवा याच्यासाठी की ढोकळा खाताना आपल्याला थोडंसं असं घास बसल्यासारखं होतं, तर एक चमचा असं रवा टाकला ना तर ढोकळा एकदम मस्त होतो, फुलतो पण चांगला आणि आपल्याला खाताना पण घास बसत नाही। मिक्स करून घ्यायचे आपल्याला। आता इथे आपल्याला साखर घ्यायची। आता एक बाउल भरून बेसन घेतलंय। आता एका वाटीमध्ये आपल्याला साखर घ्यायची। आपण एक वाटी म्हणजे एक बाउल बेसन घेतलंय तर दीड चमचा मी साखर घेणार आहे। त्याच्यामध्ये आपल्याला पाणी टाकायचं आहे कारण ही साखर आपल्याला वितळून घ्यायची, आणि अर्ध्या लिंबाचा रस छान ढवळून घेऊया आपण। ढवळून म्हणजे आपल्याला साखर थोडी वितळून घ्यायची। साखर वितळवून घेतली आपण, त्याच्यामध्ये थोडंसं आणखी पाणी वाढवूया, म्हणजे अर्धी वाटी पाणी आपले झाले। आपल्याला बॅटर तयार करताना जास्त घट्ट बॅटर ठेवायचं नाही। थोडी साखर आली ती आपण घेऊया। आता हे विस्करणे आपल्याला फेटून घ्यायचे, आणि फेटताना एकाच डायरेक्शनमध्ये फेटायचं, दोन्ही बाजूनी फिरवून घ्यायचं नाही। थोडं थोडं पाणी टाकायचं जसं लागेल तसं। ढोकळ्याचं पीठ आपल्याला एक 5 ते 6 मिनटं छान फेटून घ्यायचे। आता आपल्याला टाकायचं याच्यामध्ये एक चमचाभर तेल। हे तेल घेतलेलं आहे मी रिफाइंड ऑइल, आपल्या जेवणाला जे आपण वापरतो ते घ्यायचं। थोडं पाणी लागणार आहे आपल्याला। आपण अर्धी वाटी पाणी पहिले टाकलेलं आहे, जसं लागेल तसंच टाकायचं, छान फेटून घेऊया आपण। आता आपण हे बॅटर चांगलं फेटून घेतलंय एकाच डायरेक्शनमध्ये। इथं आपण डब्बा घेतलाय कुकरचा, तर त्याला तेलाने ग्रीस करून घेतलंय। इथं टोप ठेवलंय आपण, आपल्याला ढोकळा आपल्याला याच्यामध्ये स्टीम करून घ्यायचंय। त्याच्यामध्ये पाणी ठेवलंय मी, एक जाळी ठेवले, मी छान अशी वाफ आले तर आपल्याला आता चुनं टाकून घ्यायचंय बॅटरमध्ये। टोप घ्यायची किंवा कढई घ्यायची किंवा स्टीमर असला तरी तो पण आपण घेऊ शकतो। बॅटर बघा तुम्ही, जास्त घट्ट नाही आणि जास्त पातळ पण नाही, घट्ट तर नाहीच ठेवायचं जास्त। आपल्याला इनो टाकून घ्यायचं, थोडंसं पाणी टाकायचं आपल्याला, परत आपल्याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। इनो टाकल्यानंतर जास्त फेटत नाही बसायचं आपल्याला,
आणि एका डायरेक्शन मध्ये आपण असं थोडं चार पाच वेळा फिरवून घेतलं, मिक्स झाले असं आपल्याला वाटलं, छान असं बॅटर बाग ती फ्लफी झाले आपलं मस्त, की मग ओतून घ्यायचं आपल्याला डब्यामध्ये। बॅटर ओतून घेतलं आपण, आता आपण इनो टाकल्यानंतरची प्रोसेस जी आहे ना ती आपल्याला पटापट करायची आहे। आपल्याला हे डबा ठेवून घ्यायचं आहे, वरून झाकण ठेवायचं आहे आपल्याला, आणि एक आपल्याला 15 ते 20 मिनिटं आपल्याला मध्यम आचेवरती स्टीम करून घ्यायचं आहे। ढोकळा गॅस मीडियम ठेवायचा, स्लो मीडियम ठेवायचा, एक 10 मिनिटं झाली की चेक करायचा, नंतर परत आणखी 10 मिनिटं ठेवून द्यायचं। आपण आता 20 मिनिटं वाट बघूया। आपली 20 मिनिटं कम्प्लीट झालेली आहेत। आपण हलकंसं थोडंसं वजन ठेवलं होतं झाकणावरती, पहिले 10 मिनिटांनी आपण चेक केला ढोकळा, मस्त झालं, छान झालंय। 10 मिनिटं झाल्यावर आपण सुरी टाकून बघितली होती, थोडं मध्ये आपल्याला पीठ लागत होतं सुरीला, नंतर आपण परत 10 मिनिटं ठेवला। आता बघा मस्त एकदम झालंय, छान झालंय। आता आपल्याला गॅस बंद करायचं आहे आणि हा 5 मिनिटं असाच ठेवायचा आपल्याला झाकण मारून। 5 मिनिटानंतर आपण डबा काढून घेणार आहोत आणि थोडा थंड करून घेणार आहोत। तर 5 मिनिटं आपण तसंच आपण झाकून ठेवला होता टोपामध्ये गॅस बंद केल्यानंतर। आता आपल्याला काढून घ्यायचं आहे, सुरीला थोडं पाणी लावायचं, साईडनं असं सुरी फिरवून घ्यायची, असं ताट लावून आपल्याला काढून घ्यायचं आहे। मस्त किती सुंदर आपला ढोकळा तयार झाला आहे, एकदम स्पॉन्जी झाला आहे मस्त। आता आपल्याला ह्याच्यावर घालण्याकरता फोडणी तयार करून घ्यायची, आपण गॅस पेटवून घेऊया। साहित्य मी सांगते तुम्हाला अगोदर, आपल्याला फोडणीसाठी तेल लागणार आहे, थोडंसं साखर लागणार आहे, मीठ, अर्ध्या लिंबाचा रस, अर्धा लिंबू आपण मागाशी बॅटरमध्ये टाकलेलं, मोहरी लागणार 1 चमचा, मिरची लागणार आहे आपल्याला मिरचीचे तुकडे, हे मी जास्तच घेतले थोडी, तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता, कढीपत्तीची पानं आणि कोथिंबीर, आणि पाणी लागणार आहे आपल्याला, अर्धी वाटी पाणी घेतलं आहे मी। 1 वाटी जर बेसनचा आपण ढोकळा केला तर आपल्याला सिरप करायचं असेल फोडणी करून, तर 1/2 वाटी पाणी घ्यायचं, थोडं कमी पडलं तर आपण वाढवू शकतो, म्हणजे असं फोडणीमध्येच 1/2 ते 1/2 वाटी पाणी घ्यायचं। फोडणी करून घेऊया आपण, तेल टाकून घ्यायचं आहे आपल्याला, 1 चमचाभर तेल टाकायचं आहे आपल्याला, तेल तापलं की मोहरी टाकूया 1 चमचाभर। आता इथं मी इनो वापरला, इनो घेतला आपण बॅटरसाठी, तर तुम्ही खायचा सोडा पण घेऊ शकता, 1 वाटी जर बेसन असेल तर 1/2 चमचा खायचा सोडा घ्यायचा, पण फेटायचं चांगलं बॅटर। मोहरी टाकूया 1 चमचाभर, गॅस आपल्याला कमी करून घ्यायचं आहे, मिरच्या टाकायचे, मिरच्या टाकल्यावर जरा लांबच थांबायचं, थोडंसं कढीपत्ता टाकायचं, आणि आपण पाणी घेतले 1/2 ते 1/2 वाटी ते टाकायचं आपल्याला। आता याच्यामध्ये मीठ टाकायचं आपल्याला थोडंसं, साखर टाकायची 1 ते 1.5 चमचा, पहिला आपण बॅटरमध्ये पण 1.5 चमचा टाकलाय, छान आपल्याला साखर उतरेपर्यंत उकळून घ्यायचंय 2 ते 3 मिनिटं। आता सिरप आपला तयार होतोय, तोपर्यंत आपल्याला ढोकळा कापून घ्यायचा आहे, मीठ टाकायचं आहे आपल्याला चवीनुसार, आणि लिंबू रस आपण गॅस बंद केल्यानंतर टाकणार आहोत। आता आपण ढोकळा पाहिजे त्या शेपमध्ये आपण कट करून घ्यायचं आहे, किती मस्त झालाय बघा।
आणि हे जे आपण फोडणी तयार करून घेतली ती गरम गरम कधीच टाकायची नाही, कोमट करून घ्यायची, ढोकळा सुद्धा कोमटच करून घ्यायचा, नंतर फोडणी घालून घ्यायची। आपण हे पीसेस करून घेऊ ढोकळ्याचे। आता फोडणी आपली तयार झाली, गॅस बंद करूया आणि हा लिंबू रस टाकायचा आणि मीठ वगैरे आपल्याला आपण टेस्ट घ्यायची, कमी असेल तर टाकायचं। मी परत एकदा थोडंसं टाकलं। आता ही फोडणी आपल्याला थंड होऊन द्यायची, कोमट होऊन द्यायची, म्हणजे पूर्ण थंड नाही करायची, कोमट होऊन द्यायची, नंतर आपण घालून घेऊया। ढोकळा आपण कापून घेतला, किती स्पॉन्जी झालं आहे बघा, मस्त। आता आपली फोडणी पण कोमट झालेली आहे, ढोकळा पण कोमट झाला आहे। गरम गरम कधीच फोडणी घालायची नाही, ढोकळा पण कोमट करून घ्यायचा आणि फोडणी पण कोमट करून घ्यायची। आता आपण त्याच्यावर घालूया आणि फोडणी घातल्यानंतर एक 10 ते 15 मिनटं मुरून द्यायचं आणि नंतर मग खायला घ्यायचं। त्याच्यामुळे हा शिरप पूर्ण मुरलेला असतो ढोकळ्यामध्ये आणि खूप सुंदर लागतो। मस्त साईडून थोडा पण टाकायचं, म्हणजे खालच्या बाजूनी पण चांगला मुरला जातो। थोडीशी कोथिंबीर टाकायची आपल्याला। अशा प्रकारे आपला बेसनचा ढोकळा तयार झालेला आहे खाण्यासाठी। तुम्ही हिरव्या चटणीबरोबर किंवा गोड चटणीबरोबर खाऊ शकता। तर नक्की तुम्ही असाच ढोकळा बनवा आणि कसा झाला आहे तुम्हाला सांगा। व्हिडिओ लाईक शेअर जरूर करा। धन्यवाद।